व्ही आय टी कॉलेज ते इस्कॉन मंदिरापर्यंत आज जायला आम्हाला 2 ते 3 मिनिटं लागतात, पण तेव्हा आम्हाला अर्धा तास लागतो या ट्रॅफिकमुळं. आणि हे रोजचं ट्रॅफिक झालं आहे, या रस्त्याने ॲम्ब्युलन्स देखील निघू शकत नाही आहे. ही आहे पुण्यातील कोंडवा बुद्रुक येथील कपिलनगर परिसरातील VIIT कॉलेज समोरील वाहतूक कोंडी. वाहनांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा हे दृश्य इथं नेहमीच पाहायला मिळतं. पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस गंभीर बनत असून रस्त्यांची झालेली दुरावस्था, बेशिस्त वाहन चालक, वाहतूक नियमनाचा अभाव, वाहनांचा कर्कश असा आवाज आणि त्यातच भर म्हणून या वाहनांच्या धुरामुळे होणारं प्रचंड प्रदूषण, आणि महत्वाचं म्हणजे रोजच्या दैनंदिन आयुष्यातील या महत्वाच्या समस्येकडे प्रशासनाने केलेला कानाडोळा. कोंडवा बुद्रुक परिसरातील ही वाहतुकीची समस्या इतकी त्रासदायक झाली आहे की या परिसरात अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या ठिकाणी पोहोचायला देखील नागरिकांना अर्धा ते पाऊण तास लागतो. VIIT कॉलेज ते इस्कॉन मंदिरापर्यंत जायला आम्हाला 2 ते 3 मिनिटं लागतात, पण तेव्हा आम्हाला अर्धा तास लागतो या ट्रॅफिकमुळं. हे दिवसेंदिवस वाढत चाललेले ट्रॅफिक, यावर लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे. आणि आम्हाला भाडं पण परवडत नाही इकडचं असं घेतलं तर. नोकरदारांना कामावर वेळेवर पोहोचणे देखील यामुळे कठीण झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांना दररोजच या नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय. या समस्येकडे वाहतूक शाखेने आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असून, जर कधी अशा वाहतूक कोंडीत ॲम्ब्युलन्स अडकली तर या गर्दीतून बाहेर पडणं देखील तिला कठीण होईल. बाय चान्स जर इथं ॲम्ब्युलन्स आली त्यामध्ये जर त्यामध्ये पेशंट असलं तर ते पेशंटला पण लवकरात लवकर हे व्हायला पाहिजे ना, लवकरात लवकर यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि हे रोजचं ट्रॅफिक झालं आहे, या रस्त्याने ॲम्ब्युलन्स देखील निघू शकत नाही आहे. तसेच रस्त्याची जी काही दुरावस्था झाली आहे त्यामुळे आम्हाला आमचा जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागत असून, हा रस्ता देखील अरुंद असल्याने अवजड वाहनांना वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करावा आणि वारंवार होणाऱ्या या वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी देखील या ठिकाणी वाहतूक पोलिसांची देखील संख्या वाढवावी अशी मागणी करत संतप्त नागरिकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. इथं कमीत कमी 2 ते 3 वाहतूक पोलीस पाहिजे, आणि इथं कमीत कमी 2-व्हीलरचे तर काही नियमच नाही. 2-व्हीलरवाले कसे पण गाड्या चालवतात, आधीमधी कशा पण घुसवतात, त्यामुळे त्यांच्यामुळं पण ट्रॅफिक होत आहे. ही समस्या बरेचसे दिवसापासून आहे. हेवी व्हेकल येतात, मोठ्या मोठ्या व्हेकल येतात, कॉलेजचे एवढे 15-20 हजार स्टुडंट आहेत, सर्व लोकांना प्रॉब्लेम होतो आणि हा रोजचा त्रास झालेला आहे. रस्त्याची दुरावस्था खूप झालेली आहे आणि या रस्त्यावरती काही ना काहीतरी सुविधा करावा, एकदम छोटा रस्ता आहे त्याच्यामुळे काय खूप त्रास होतो. गेली अर्ध्या पाऊण तासामधून ट्रॅफिक थोडवण्याचा प्रयत्न करतो आणि बरेचसे वेळा असंच होतं की इथे थांबून ट्रॅफिक क्लिअर करावं लागतं. कामावर जायला उशीर होतो, काही कोणी आजारी असेल काही असेल, लोकांना खूप त्रास होतो. काहीतरी प्रयत्न करावा आणि लवकरात लवकर ही समस्या सोडवावी एवढीच विनंती. स्लोप पण आहे आणि प्लस स्लोपलाच खड्डे बिड्डे आहेत, प्लस तिकडच्या तिन्ही बाजूनी इथं वाहतूक येते आहे, त्यामुळे इथं काय ट्रॉफिक हवालदार इथे पाहिजेलच. ट्रॉफिक पोलीस हवालदार कधी जेव्हा ट्रॉफिक होईल तेव्हाच येतात, जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा नसतात इथं असं आहे. नाही, वाहतुकीच्या रांगा रोजच्या रोजच असतात इथं, त्यामुळं कसं आहे ट्रॉफिक रोज न वाढते इथं. आणि इथून आता VIIT कॉलेज ते मेन कोंडवाचा जो महामार्ग आहे, कोंडवा ते खडी मशीन, पूर्ण हा ट्रॅफिक एरिया होतो या रस्त्याला.